ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे कुळकर्णी आपल्याला देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी बाराच्या सुमारास उत्तर प्रदेशातील अलीगड इथल्या राजा महेंद्र प्रताप सिंग राज्य विद्यापीठाची कोनशिला बसवणार आहेत त्यानंतर त्यांचं या निमित्तानं भाषण होईल पंतप्रधान उत्तर प्रदेश औद्योगिक संरक्षण कॉरिडॉरच्या अलीगड नोड इथल्या आणि राजा महेंद्र प्रताप सिंग राज्य विद्यापीठाच्या प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला देखील भेट देतील धुळे नंदुरबार अकोला वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मतदान घेण्यात येणार आहे तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या आणि त्या रिक्त रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी आज केली पश्चिम नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर उसळलेल्या हिंसाचारासंदर्भात तपास करणाऱ्या सी सीबीआयनं आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे यापैकी सात जणांना काल तर चार जणांना शनिवारी अटक करण्यात आली कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार या हिंसाचाराच्या घटनेचा तपास सीबीआय करत असून हत्या आणि अन्य गंभीर गुन्ह्यांसंदर्भात चौतीस प्राथमिक तक्रारी दाखल करण्यात आल्या भारताच्या भारताच्या ईशान्यकडील राज्यांच्या विकासात पर्यटन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावू शकतं असं केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे आसाममधल्या गुवाहाटी इथं आजपासून दोन दिवसांची ईशान्यतील राज्यांच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्र्यांची परिषद सुरू झाली त्याचं उद्घाटन करताना रेड्डी बोलत होते ते पुढं म्हणाले की पर्यटन क्षेत्राच्या विकासाचा थेट लाभ ईशान्यकडील राज्यांमधील नागरिकांना मिळू शकेल गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते। कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकशे सत्तावीस कोटी रुपयांची बेनामी व्यवहार केले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे ते, के ते गैरव्यवहार शेल आणि बोगस कंपन्यांमार्फत केले आहे असं सोमय्या यांनी वार्ताहर सांगितलं याबाबतचे पुरावे आयकर विभागाकडे दिले असून आपण ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडेही तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे कोरोनाविषयक माहितीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच हे ठळक था बातमीपत्र संपलं नमस्कार